आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गळदगा येथे 3 अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन, आमदार जोल्ले यांचे विशेष प्रयत्न, 27 लाखांचा निधी मंजूर. पूर्व प्राथमिक शिक्षण सुविधांनी वंचित असलेल्या निपणी मतदारसंघात शैक्षणिक सुविधा पुरवण्याकरिता सुमारे 27 सुसज्ज नवीन अंगणवाडी केंद्रे मंजूर करून मुलांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, असे प्रतिपादन आमदार शशिकला जोल्ले यांनी केले. निपाणी मतदारसंघातील येणाऱ्या गळदगा गावात महिला व बालकल्याण खात्याकडून 27.51 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून गावातील मराठी शाळा आवारात सरकारी पशुवैद्यकीय दवाखाना तसेच दलित वसाहतीमध्ये नवीनच बांधण्यात आलेल्या अंगणवाडी इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. प्रत्येकी इमारतीसाठी 9,17,000 रुपये निधी मंजूर झाला आहे. प्रारंभी आमदार सौ शशिकला जोल्ले व विविध मान्यवरांच्या हस्ते फोटोपूजन करण्यात आलं. यावेळी पुढे बोलताना आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या, गेल्या काही वर्षापासून शिक्षण व्यवस्थेच्या सुविधा नसणाऱ्या विषयांबाबत विशेष लक्ष देऊन शासनाकडे अंगणवाडी इमारत निर्मितीसाठी सतत प्रयत्न केल्यामुळे आज 27 अंगणवाडी इमारती मंजूर झाल्या आहेत. याशिवाय महिलांसाठी उद्योगिनी सूत निधी अशा योजनेतून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून त्यांना सुदृढ बनवण्याचं काम केलं असल्याचं आमदार जोल्ले यांनी सांगितलं. निपाणी महिला व बालकल्याण खात्याचे अधिकारी अशोक कांबळे यांनी आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी अंगणवाडी इमारतीकडे विशेष लक्ष देऊन निधी उपलब्ध करून दिल्याचं मत व्यक्त केलं. याप्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष श्रीकांत बन्ने, उपाध्यक्ष निर्मला पोवार, सदस्य चंद्रकांत संगपाळ, दादा जाधव, शिवानंद पाटील, अलगोंडा पाटील, राजू पंडित, लक्ष्मण शिपुरे, शिवानंद गिंडे, पोपट पट्टनकुडे, सरोजनी शहा, महाळाप्पा पी सूत्रे, तातोबा संधी, सूरज मुल्ला, रवी वद्दर, राजश्री वाघमत्ते, रेखा घोसरवाडे, बाळासाहेब साळुंखे, चनगोंडा पाटील, इरगोंडा पाटील, कलावती हिरवे, हनुमंत सणदी, शिवानंद सलाबानावर, बाळासाहेब साळुंखे, दादा वकपट्टे, राजू कुंभार, अशोक कुंभार, भरत कोणे, राकेश कोरवी, काका कट्टी यांच्यासह अन्य उपस्थित होते. भरत नसलापुरे यांनी प्रास्ताविक तर दादासो जाधव यांनी स्वागत करून आभार मानले. महानकर न्यूज साठी गळदगावहून शिवाजी भोरे. परवाच इथं खासदार आले, कोणकोण आले सांगितलं. इथं केलेली कामं सगळं श्रेय आमदार घेतात. आमदार मी राज्य सरकारची जनप्रतिनिधी आहे. राज्य सरकारचा अधिकार माझ्यावर आहे. माझा अधिकार राज्य सरकारवरती आहे, माझ्या मतदारसंघावरती आहे. जे तुम्ही मला निवडून दिला, मी राज्य सरकारचं अनुदान इथपर्यंत आणून मी काम केलंय. आणि आजपर्यंत खासदार निवडून येऊन 5 वर्ष झाले की नाही? आता आम्ही निवडणूक आहे का नाही? मग 4 वर्ष कुठे गेलतो त्यांनी, माझा प्रश्न आहे. 4 वर्ष फिरकलं का इकडं? 4 वर्ष आलं का इकडं? 4 वर्ष तुम्हाला बोललं काय? आताच का आठवण आलं हे 13 गाव? कारण आता आम्ही निवडणूक आलंय. मग निवडणूक आलं की तुम्हाला नाकाला तूप लावायचं आणि निवडणुका झाल्या की 4 वर्ष गप व्हायचं. असं मी केलं काय? प्रत्येक गावाला 10 ते 20 वेळेला आलं. धावती भेट तरी का असायला दिलंय? माझा सामान्यातलं सामान्य सीधा साधा कार्यकर्ता, एक महिला आली तरी मी तिचा विचारपोस केलंय. तिला काय पाहिजे काय नको विचारून तिला केवढं फिट असेल तेवढं त्या मतदारांना मी न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. मला केलं नाही तर मी केलंय म्हणून सांगायचं. मी केलंय कारण माझ्याकडे साक्ष आहे आणि नक्कीच ते मी केलंय आणि आपल्या सरकाराकडूनच केलंय. तर माझा एकच प्रश्न आहे, तुम्ही इथं राज्याला लागलाय, तुम्ही निधी आणायचाच असेल, त्यांना दिल्लीला पाठवलंय ना, दिल्लीत न आणायला पाहिजे. बेंगलोरात कशाला आणतात? दिल्लीत ना आणून दाखवा, आम्ही सगळे जाऊन सत्कार करूया. तिथलाच आणायचं आणि तिथंच सांगायचं की आमदारांनी याचं श्रेय घेतलं.